कोल्हापूरच्या मार्केट यार्डमध्ये सुमारे दोन हजार क्विंटल भाजीपाला आणि फळांची आवक झाली आहे खरेदीदारांची संख्या कमी असल्यानं भाजीपाल्याच्या दरामध्ये पंधरा ते वीस टक्के घट झाली कांदा बटाटा आणि गूळ मार्केटमध्ये आज आवक झाली नाही त्यामुळे हे दोन्ही विभाग बंद राहिले कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे संचारबंदी मधून दूध भाजीपाला आणि जीवनावश्यक आली आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या आज सुमारे दोन हजार क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली फळं आणि भाजीपाल्याची आवक पुरेशा प्रमाणात होतीये पण त्या तुलनेत खरेदीदारांची संख्या कमी होती त्यामुळं भाजीपाल्याच्या दरामध्ये पंधरा ते वीस टक्के घट झाली इथून पुढेही कोल्हापूर शहरात मुबलक प्रमाणात भाजीपाल्याची आवक होणार आहे त्यामुळे नागरिकांनी शंका घेण्याचं कारण नाही दुसरीकडं याडातील कांदा बटाटा आणि गुळ मार्केटमध्ये मात्र आज आवक झाली नाही जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्यानं वाहणारी नाहीत मात्र तुर्तास कोल्हापूरच्या मार्केटमध्ये पंधरा दिवस पुरेल इतका कांदा बटाटा उपलब्ध असल्याचं बाजार समितीच्या वतीनं सांगण्यात आलं